दहावी विज्ञान भाग एक मध्ये आज आपण सहावा धडा शिकणार आहोत। त्या धड्याचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन। टाका हेडिंग, बघा सगळेजण सुरुवातीला थोड़े आठवा म्हणून काही प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत आता हे या धड्यातले। प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? जेव्हा प्रकाश किरण एका अपारदर्शक वस्तूवर पडतात तेव्हा ते मागे फिरतात, तेव्हा ते मागे फिरतात, याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात। काय सांगा? प्रकाशाचे परावर्तन कोणाला म्हणायचं? जेव्हा प्रकाश किरण एका अपारदर्शक माध्यमावर, अपारदर्शक म्हणजे कोणतं? ज्याच्यामधून प्रकाश किरण पुढे जात नाहीत, त्याच्यावर पडून पुन्हा तिथूनच वापस येतात, त्याला काय म्हणतात? प्रकाशाचे अपवर्तन नाही आधी, आणि परावर्तनाचे काही नियम आहेत हे तुम्ही नववीला शिकलेला आहे। दोन्ही प्रश्न तरी भी आपल्याला बघायचे। काय सांगा बरं? हे बघा, एक असं माध्यम असते, ह्याला आपाती किरण म्हणायचं, ह्याला परावर्तित किरण म्हणायचं। हे माध्यम कसलं आहे? अपारदर्शक माध्यम आहे। प्रकाश किरण पडल्यावर तिथून पुन्हा मागे फिरतात, याला का म्हणायचं? प्रकाशाचे परावर्तन। का म्हणायचं याला? प्रकाशाचे परावर्तन। नियम काय आहेत बघा, आपाती किरण व इथून एक स्तंभिका असते, आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात। आहेत का बघा बरं? स्तंभिकेच्या डाव्या बाजूला पडणारा किरण म्हणजे अपाती किरण, तिथून बाहेर जाणारा किरण म्हणजे परावर्तित किरण। पहिला नियम कळाला कोणता सांगा? अपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात। दुसरा, आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात। तिघ बी कोण कोण? हे काय? हे एकाच प्रतलात असतात, हा दुसरा नियम। पहिला नियम काय? आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात। आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात। तिसरा, आपाती कोण हा परावर्तित कोणा एवढा असतो? म्हणजे जर समजा हा आपाती कोण 60 अंशाचा असेल तर हा परावर्तित कोण भी किती अंशाचा असतो? प्रकाशाच्या परावर्तनाची व्याख्या आणि त्याच्या खालचे तीन नियम कळाले का? व्याख्या काय सांगा? जेव्हा प्रकाश किरण एका अपारदर्शक वस्तूवर पडतात तेव्हा ते तेथून मागे फिरतात, याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। काय सांगा? जेव्हा प्रकाश किरण एका अपारदर्शक वस्तूवर पडतात
तेव्हा ते तेथून मागे फिरतात. इथं पडलं की पुन्हा मागे फिरलं, याला का म्हणायचं? प्रकाशाचे परावर्तन. तीन नियम कोणते सांगा? आपाती किरण व परावर्तित किरण. मी कलर न करतो कळण्यासाठी. हा पिवळ्या रंगाचा किरण कोणता आणि हा लाल रंगाचा किरण कोणता? हा आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात किंवा विरुद्ध बाजूस असतात. दुसरा नियम, आपाती किरण परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असते. नंबर तीन, आपाती कोण हा परावर्तित कोणा एवढा असतो. कळालं का हे सगळ्याला? सांगा बरं, समजलं का सगळ्याला? पहिला प्रश्न आहे प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, आणि दुसरा आहे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम काय. तर आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहा. आधी प्रश्न लिहून घ्या सगळेजण. हा लिया, जेव्हा प्रकाश किरण एका अपारदर्शक वस्तूवर पडतात तेव्हा ते मागे फिरतात, याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. दुसरा प्रश्न लिहून घ्या तिथला. प्रकाश व परावर्तनाचे नियम कोणते? प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते? अजून एकदा सांगतो मग लिहून देतो. इकडे ऐका, आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात. मान्य. नंबर दोन, आपाती किरण परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असते. आपाती कोण हा परावर्तित कोणा एवढा असतो. आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेला कोण म्हणजे आपाती कोण, परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोण म्हणजे परावर्तित कोण. येते का लक्षात सगळ्यांच्या? लिहा. नंबर एक, आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात. खाल्ल्या ओळीला टाका नंबर दोन.
अपाति किरण कोमा परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असते। नंबर तीन, अपाती कोण हा परावर्तित कोणा एवढा असतो? झालं, खाली टाका हेडे, प्रकाशाचे अपवर्तन। प्रकाशाचे अपवर्तन बघा, काही कृती दिले ते जरा वाचूयात आणि मग त्याची व्याख्या बघूयात। काचेचा ग्लास घ्या, 5 रुपयाचं नाणं घ्या, पेन्सिल घ्या आणि एक धातूचं भांड घ्या। कृती क्रमांक 1 का दिले बघा, पाण्याने भरलेला एक काचेचा ग्लास घ्या, त्यात पेन्सिल उभी भरून अर्धवट बुडवा व पाण्यात बुडालेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा। एक तर जाड भी दिसतंय आणि तिथून वाकडी झाल्यासारखी दिसते आपल्याला। आता पेन्सिल तिरकी ठेवून निरीक्षण करा। वरील दोन्ही कृतीत पाण्यातील पेन्सिलची जाडी वाढलेली दिसेल व दुसऱ्या कृतीत पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटली असल्याचा आभास होईल असे का होते? म्हणजे असं त्या ठिकाणी तुटून जरा वाकडी झाल्यासारखी वाटते आपल्याला। कृती क्रमांक 2, एका धातूच्या भांड्यात 5 रुपयाचं नाणं घ्या। किती रुपयाचं? भांड्यापासून हळूहळू दूर जावा। ज्या ठिकाणी ते नाणे दिसेनासे होईल त्या ठिकाणी थांबा। तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा। एका मित्राला त्या भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा। पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर तुम्हाला नाणे परत दिसू लागेल असं का होते? म्हणजे पहिल्यांदा नाणं दिसत नाही पण त्याच्यात पाणी ओतायला चालू झालं की ते नाणं जरा वर आल्याने वाटतंय आणि आपल्याला दिसतंय पण ते वर येत नाही, तर त्याला का होतंय? म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन। एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाश किरण आपली दिशा बदलतात। एक पारदर्शक माध्यम म्हणजे ग्लासमध्ये पाणी आहे, पाण्याच्या बाहेर हवा आहे, हवा हे सुद्धा पारदर्शक माध्यम आहे। म्हणून तुम्ही मला दिसला, तुम्हाला मी दिसलो नाही। पाणी आहे म्हणजे दुसरं पारदर्शक माध्यम आहे। प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात। काय सांगा? प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलतात, याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात। काय सांगा बरं? एक प्रकाश किरण किंवा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन।
तन असे म्हणतात. समजलं का? कळालं? लिहा. इन्वर्टेड कॉमात लिहून घ्या. अत्यंत महत्वाची व्याख्या आहे. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याचे मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. प्रयोग आहे, एकदा वाचून घेऊ आणि त्या प्रयोगाची माहिती उद्याच्याला बघू. वेळ लागते त्याला, फक्त एकदा वाचून घेऊ. कृती क्रमांक 3 का दिले बघा. काचेची लादी कागदावर ठेवून पेन्सिलच्या साह्याने बाह्य कडा PQRS आखून घ्या. एक काचेची चीप आहे, त्याला ड्रॉइंग कागदवर ठेवून असं कडनं पेन्सिलनं आखून घ्यायचं आणि त्याला नाव का द्यायचं? PQRS. काचेच्या लादीच्या PQ या बाजूला छेदणारी एक तिरकस रेषा काढायचं. कसली रेषा? ती PQ ला N बिंदूत छेदते व त्यावर A व B अशा दोन टाचण्या रोवा. ज्या बाजूला टाचण्या लावल्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूने काचेच्या लादीतून A व B टाचण्यांच्या प्रतिमा पहा. त्या प्रतिमा सरळ रेषेत येतील अशा पद्धतीनं C व D या दोन टाचण्या टोचा. टाचण्या व काचेची लादी बाजूला काढा व टाचण्या C व D टोचल्याच्या खुणा जोडणारी रेषा या सार पर्यंत वाढवा. कुठपर्यंत? ती SR ला M बिंदूत छेदते. बिंदू M व N जोडा. आपाती किरण AN व निर्गत किरण MD यांचे निरीक्षण करा. वरील कृतीमध्ये काचेच्या लादीतून प्रकाशाचे 2 वेळा अपवर्तन झालेले होते. प्रकाश किरण हा हवा या माध्यमातून काच या माध्यमात प्रवेश करताना बाजू PQ वर N बिंदूपाशी पहिले अपवर्तन होते व दुसरे अपवर्तन प्रकाश किरण काच या माध्यमातून हवा या माध्यमात प्रवेश करताना M बिंदूपाशी होते. लक्षात घ्या, I = R. हे येथे R हा पहिल्या अपवर्तनातील अपवर्ती कोण आहे, तसेच दुसऱ्या अपवर्तनात E अपवर्ती असून E = I. काचेच्या लादीच्या दोन्ही समांतर बाजू PQ व SR जवळ प्रकाश किरणांची दिशा बदलण्याचे प्रमाण समान पण विरुद्ध दिशेत आहे, त्यामुळे लादीतून निघणारा निर्गत किरण MD लादीवर पडणाऱ्या आपाती किरण AN दिशेला समांतर असतो, परंतु निर्गत किरण आपाती किरणाच्या मूळ मार्गापासून काहीसा विस्थापित होतो. आता एवढं डिटेल बघायचं नाही आपल्याला. इकडं ऐका, काय एक काचेची चीप आहे, टेबलावर ड्रॉइंग कागद ठेवा, काचेची चीप ठेवून त्याच्या कडेनं असं पेन्सिलनं आखा. मान्य. इथून एक अशी तिरपी रेषा काढा जी की PQ ला कोणत्या बिंदूत छेदते? N बिंदूत छेदते. यात अंदाजानं तिरपी रेषा काढा. या रेषेवर दोन टाचण्या रोवा, त्याला नाव का द्या? A आणि B. इकडल्या बाजूनं त्या काचेच्या लादीमधून टाचण्याला बघा.
थोडंस वाकून त्या काचेच्या लादीमधून त्या टाचण्याला बघा आणि इकडल्या बाजूला, आता तुम्ही कुठे थांबला, या सरकड तुमच्या विरुद्ध बाजूला टाचण्या येतात पलीकड, अलीकडून वरून बघू का त्या काचेच्या चिपेमधून बघा आणि त्या टाचण्या दिसतात का बघा, आणि त्या टाचण्या जित्त दिसतेत ते एका रेषेत येतील अशा पद्धतीनं सी व डी या दोन टाचण्या रोवा रोलो। आता मला सांगा मग तुम्ही, मी नीट टाचण्या रोवताना तुम्ही कशातून बघा, काचेच्या चिपेतून पलीकडल्या टाचण्या बघा, वरून बघू का, वरून बघितल्यावर टाचण्या रोवता येत नाहीत। अशा पद्धतीनं सी आणि डी दोन टाचण्या रोवा की ए बी सी डी या चार टाचण्या काचेच्या चिपेतून बघताना एका दिशेत दिसतील, वरून बघितल्यावर दिसत नाहीत। काचेची चिप काढा, टाचण्या काढा, त्याला नाव द्या, त्याला जोडा इथं एन होईल, ह्याला जोडा इथं एम होईल, या ठिकाणी प्रकाशाचे अपवर्तन दोन ठिकाणी झालेलं दिसून येत आहे। याने या ठिकाणी कसं सांगा, प्रकाश किरण हवा या पारदर्शक माध्यमातून, काच या पारदर्शक माध्यमात प्रवेश करताना आपली दिशा बदलतात, बदलल्यात का, प्रकाश किरण काच या माध्यमातून हवा या माध्यमात प्रवेश करताना आपली दिशा बदलतात। ह्या प्रयोगावरून एवढंच आपल्याला बघायचंय की दिशा कसं बदलतात हे कळालं आपल्याला। ह्याला कोणता किरण म्हणतात, ए एन अपाती किरण, ह्याला कोणता म्हणायचं, निर्गत किरण, कोणता, अपाती अपवर्तित, या एन बिंदूसाठी, एम बिंदूसाठी हा अपाती हा अपवर्तित, आणि पूर्ण प्रयोगासाठी हा अपातीन हा निर्गत, नीट आहे का, एन बिंदूसाठी हा अपाती हा अपवर्तित, यम बिंदूसाठी हा अपाती हा अपवर्तित, आणि पूर्ण प्रयोगासाठी हा अपाती आणि हा निर्गत किरण, कळालं का मी काय म्हणलो। या बिंदूचा विचार केला तर हा काय, अपाती किरण, हा या बिंदूचा विचार केल्यावर हा अपाती किरण, हा आणि पूर्ण प्रयोगाचा विचार केला तर हा अपाती किरण आणि हा निर्गत किरण, बरोबर आहे, कळालं का। आधी माहिती लिहून घ्या आणि मग आकृती काढा। पेज नंबर 74 वर आकृती आहे, तिथली पुस्तकात ती बघून काढा, कळालं, नाहीतर काढा अगोदर आकृती, मग खाली लिहून देतो। काढा लवकर, त्याच्या खाली लिहून द्यायचं मला। झालं,
झालं ल्या बिंदू यन पाशी पहिला पॉइंट बिंदू यन पाशी प्रकाश किरण हवा या पारदर्शक माध्यमातून काच या पारदर्शक माध्यमात प्रवेश करताना आपली दिशा बदलतात बरोबर दुसरा पॉइंट बिंदू यम पाशी बिंदू यम पाशी प्रकाश किरण काच या पारदर्शक माध्यमातून हवा या पारदर्शक माध्यमात प्रवेश करताना आपली दिशा बदलतात तिसरा पॉइंट वरील प्रयोगामध्ये बिंदू यन व बिंदू यम पाशी दोन्ही ठिकाणी प्रकाशाचे अपवर्तन होते चौथा पॉइंट आकृती मध्ये एन हा आपाती किरण आहे व यमडी हा निर्गत किरण आहे कळालं तर आज आपण एवढा भाग बघूया राहिलेला भाग उद्याच्याला बघू